नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिकर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच पॅरेंट्सना हा प्रश्न पडलेला असतो की माझं जे बाळ आहे त्याला भूकच लागत नाही, तो काय खातच नाही, तो एकदम कमी प्रमाणात खातो. आम्हाला सतत त्याच्या मागे लागावं लागतं आणि त्याला भरवावं लागतं आणि त्याच्या मागे लागलं तरच तो खातो, नाही तर तो खाणारच नाही. आणि ह्या प्रश्नाने बरेच पॅरेंट्स त्रस्त आहेत. आज याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की मुलांची भूक वाढवायची असेल तर काय करायचं. तुमचे जर कोण मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना जर हे प्रश्न पडले असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रत्येक पालकांना पडलेला असतो की माझ्या मुलांना भूक लागत नाही तर काय करायचं, आणि याची चिंता सतत त्यांना सतवत असते. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून जर तुमचे जर कोण नातेवाईक मित्रमंडळी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सर्वात पहिलं आपल्याला हे बघायला पाहिजे की मुलाला भूक खरंच लागत नाही आहे का. आता तुम्ही म्हणाल की आम्ही खरंच बोलतोय खरंच भूक लागत नाही आणि ते आमचं बाळ काहीच खात नाही. मित्रांनो, तुम्हाला मी एक प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो की तुम्ही मुलांना जे आहार देत आहात, तुम्ही जितक्या वेळा मुलांना आहार देत आहात, जो आहार देत आहात त्याचं नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मुलांना तुम्ही किती आहार देत आहात. उगाचच भावनिक होऊन मुलांना आहार कधीही देऊ नका. तुम्ही जर भावनिक होऊन मुलांना आहार देत आहात तर कुठेतरी तुम्ही त्या मुलांचं नुकसान करत आहात. मित्रांनो, जनरली काय होतं, म्हणजे माझ्याकडे ज्यावेळेला पॅरेंट्स येतात लहान मुलांचा डाईट विचारण्यासाठी किंवा त्यांना भूक लागत नाही ही कंप्लेंट घेऊन ज्यावेळेला येतात, त्यावेळेला मी माझ्या कम्प्युटरमध्ये त्यांचं पूर्ण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय काय आहार घेतात ते मी विचारून घेत असतो. आणि त्यामध्ये मला 90% वेळेला असं जाणवतं की बाळ खूप जास्त प्रमाणामध्ये खात आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या कारणाने त्या बाळाला भूक लागत नाही. मग त्यावेळेला मी त्या पॅरेंटला सांगतो, तुम्ही जे बाळाला खायला देत आहात तोच आहार तुम्ही घ्या आणि तुम्हाला भूक लागते का बघा. मित्रांनो, काही वेळेला असं होतं की खरंच त्या पॅरेंट्सने जर तो आहार घेतला तर त्यांनासुद्धा भूक लागणार नसते. म्हणून पहिलं तुम्ही तुमच्या मुलांना किती आहार देत आहात, म्हणजे समजा तुम मुलगा सकाळी उठला, तुम्ही त्याला एक कप दूध देत आहात तर ते लिहून ठेवा की एक कप दूध. त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक चपाती द्यायला गेलात आणि त्याने ती पाव चपातीच खाल्ली तर ते सुद्धा लिहून ठेवा की त्याने पाव चपाती खाल्ली. असं फक्त एक दिवस करा, नोट डाऊन करून ठेवा की तुमचं बाळ किती आहार घेत आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की क्वांटिटी किती जात आहे. म्हणजे थोडं थोडं करत करत, म्हणजे आपलं बाळाने एक चपाती नाही खाल्ली, आपल्या बाळाने पावच चपाती खाल्ली, म्हणजे त्याला पोषण मिळालेलं नाही आहे. म्हणून मग आपण अर्ध्या तासाने पुन्हा त्याला एखादं फ्रूट देतो. मग त्याच्यानंतर त्याने फळ जे असतं किंवा एखादं फ्रूट जे असतं ते पण त्याने चतकोरच खाल्लेलं आहे. मग पुन्हा अर्ध्या तासाने आपण त्याला ड्रायफ्रूट देतो. मग पुन्हा अर्ध्या तासाने असं काही ना काहीतरी आपण देत राहतो आणि त्याच्यामुळे त्या मुलांना भूक लागत नाही. कारण ती मुलं सतत खात असतात आणि सतत खात राहिल्या कारणाने त्यांचं पोट हे गच्चच असतं आणि त्यामुळे त्या काही खात नाही. मग आता ह्या ठिकाणी प्रश्न येतो की तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या मुलांना जर काही चांगलं खायला दिलं, चपाती भाजी डाळ भात खायला दिलं तर ते खात नाही, पण त्यांना जर चिप्स दिले तर ते लगेच खातात. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हो मित्रांनो, कारण चिप्स जे असतात किंवा आणखीन काही जंक फूड जे असतं ते तुमच्या जिभेला सॅटिस्फाईड करत असतं, नक्की पोटाला. म्हणून ज्या वेळेला हे फूड जिभेला सॅटिस्फाईड करतं ते जिभेच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ही मुलं खातात. कारण हे पदार्थ असेच बनवलेले असतात की ज्याच्याने जिभेला सॅटिस्फाईड होणार आहे ना की पोटाला. म्हणून जिभेचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी मुलं बाकीचे पदार्थ नाही खात, पण हे जे गोष्टी असतात म्हणजे जंक फूड जे असतं ते खाण्यासाठी ते पुढे असतात आणि ते खातात. म्हणजे भूक नसेल तरीसुद्धा ते खातात, का तर फक्त आणि फक्त जिभेचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी. तर या गोष्टी सर्वात पहिलं तुम्ही बघा. ह्या गोष्टी जर नसल्या तर मग मी पुढे सांगतोय त्या गोष्टी का. जर तुमच्या मुलांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला आढळल्या की त्याच्या आहारामध्ये आपल्याकडून जास्तच आहार दिला जात आहे तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाला जर तुम्ही एखाद्या वेळेला काही खायला दिलं तर त्यानंतर कमीत कमी 4 तास त्याला काहीही देऊ नका. त्यानंतर जर त्या बाळाने स्वतःहून त्याच्यामध्ये जर मागितलं काही खायला तर त्यावेळेला त्याला द्या, पण तुमच्या इच्छेने त्याला देऊ नका. मुलांना भूक लागू दे, त्यांना जर भूक लागली तर ते मागतील आणि त्यावेळेला त्यांना जर तुम्ही आहार दिला तर त्याचं पचनही चांगलं होईल आणि त्यांना पुढच्या वेळची भूक त्यांना चांगली लागेल. तर अशा पद्धतीने करा की जेवणाच्या मधलंचं जे अंतर आहे ते 4 तास ठेवा. 4 तासाच्या अगोदरच जर त्याला भूक लागली तर तो स्वतःहून येऊन तुमच्याकडे मागेल आणि मग त्यावेळेला तुम्ही त्याला आहार द्या. तो पण त्याला जेवढा घ्यायचा आहे तेवढाच घेऊ द्या.
यानंतर आणखीन एक गोष्ट चेक करा की मुलं जास्त प्रमाणामध्ये जंक फूड खात आहेत का. जर जंक फूड जास्त प्रमाणामध्ये खात असतील तर मुलांची भूक खरंच खूप कमी प्रमाणात होऊन जाते. अशा वेळेला मुलांची भूक तर कमी होतेच, पण संडासाला कडक होणं, संडासाच्या जागेवरती लाल होणं, तोंड येणं, उलटी वाटणं, पोटामध्ये मळमळणं ही लक्षणं मुलांमध्ये दिसून येतात. तर अशा वेळेला जंक फूड पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. आता समजा तुम्ही हा सगळा डाटा क्रिएट केला, तुम्ही लिहून ठेवलं तुमचं बाळ काय काय आहार घेत आहे, आणि हे सगळं करूनही तुम्हाला असं जाणवते की नाही माझं बाळ खरंच आहार कमी घेत आहे, त्याला खरंच भूक कमी लागलेली आहे, तर अशा वेळेला काय करायचं. तर अशा वेळेला एक सोप्पा उपाय तुम्हाला मी सांगतो. अशा वेळेला मनुका ज्या असतात ना, मनुका, त्या मनुका पाण्यामध्ये उकळवायच्या. एक ग्लास पाण्यामध्ये 10 काळ्या मनुका उकळवायच्या. त्या उकळून झाल्याच्या नंतर ते पाणी जे असतं ते पाव ग्लास होईपर्यंत आटवायचं आणि ते गाळून मग गरम गरम मुलांना जेवणाच्या अगोदर अर्धा तास प्यायला द्यायचं. असं केल्याने भूक वाढते आणि भूक वाढल्याकारणाने जेवणाची ज्या वेळेला वेळ होईल त्यावेळेला ही मुलं व्यवस्थित पोट भरून खातात. मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, ह्याचा नक्की चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यानंतर जेवणाच्या अर्धा तास अगोदर तुम्ही मुलांना गूळ आणि सुंठ हे सुद्धा देऊ शकतात. पण मित्रांनो, हे दोन्ही उपाय एकत्र करण्याची गरज नाही आहे. ह्या दोघांपैकी कुठला तरी एकच उपाय करा, मुलांना त्याचा नक्की चांगला फायदा होतो, त्याच्याने भूक चांगली लागते, चांगली वाढते. आणखीन एक उपाय म्हणजे मध आणि आल्याचा स्वरस. मध हे अर्धा चमच घ्यायचं आणि आल्याचा स्वरसुद्धा अर्धा चमच घ्यायचं. हे दोन्हीही एकत्र करून सकाळी उपाशीपोटी घ्यायचं. असं घेतल्याने मुलांची दिवसभराची जी पचनशक्ती असते ही चांगली होते आणि दिवसभरामध्ये ते ज्या वेळेला आहार घेतात त्यावेळेला चांगल्या प्रकारे भूक लागते, पचन होतं आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा ते योग्य असतं. जर तुमच्या मुलांना खरंच भूक लागत नसेल तर त्यावेळेला सगळ्यात पहिलं एक काम करायचं, ते म्हणजे दुधाचे जेवढे पदार्थ असतात, म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेले जेवढे काही पदार्थ आहेत, जसे की दही, बर्फी, मलई, हे सगळे पदार्थ तात्पुरते थांबून द्या. त्यानंतर ज्या वेळेला मुलांना चांगली भूक लागायला लागेल त्यावेळेला त्यांना दूध पुन्हा तुम्ही चालू करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध देताना मुलांना नेहमी तुम्ही गाईचं दूध द्या, ना की म्हशीचं दूध. म्हशीचं दूध घेतल्याने भूक ही मंदावते. ज्या मुलांना किंवा ज्या प्रौढांना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये भूक लागते त्यांची भूक कमी करण्यासाठी म्हशीचं दूध वापरलं जातं. जर तुमच्या मुलांना भूक पहिल्यापासूनच कमी लागत असेल तर त्यांना म्हशीचं दूध चुकूनही देऊ नका. म्हशीचं दूध दिल्याने त्यांची भूक आणखीन मंदावली जाणार आहे. तर मित्रांनो, ही सर्व काळजी तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत घ्या आणि हे प्रयोग करून बघा, त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल. आता यामध्ये मी जे उपाय सांगितलेले आहेत हे जास्तीत जास्त 3 दिवस चालू ठेवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त वेळ हे उपाय करू नयेत. जरी हे उपाय त्याच्यापेक्षा जास्त दिवस केले तरी त्याचा कायपासून काही अपाय असा होणार नाही आहे, पण शक्यतो 3 दिवसामध्ये याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळून जातो आणि मुलांमध्ये फरक दिसायला सुरुवात होते. पण सुरुवातीचा जो उपाय आहे की 2 जेवणांमधलं अंतर जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये वाढवणं गरजेचं आहे, म्हणजे कमीत कमी 4 तास तरी 2 जेवणांमधलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. हे मुलं ज्यावेळेला तुम्हाला सांगतील की मला भूक लागलेली आहे मला खायला दे, त्यावेळेला त्यांना खायला देणं गरजेचं आहे. तर ही झाली मॉरल ऑफ द स्टोरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो, माझे ब्लॉग वाचण्यासाठी www.arogyabet.com वरती व्हिजिट नक्की करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.